मालवण जवळ हापूस आंबा बाग विकणे आहे, 4.5 एकरची उत्पन्न देणारी बाग। त्वरित संपर्क साधा, मोबाईल क्रमांक 94212-63129। आंबा बागायतदार होण्याचं स्वप्न साकार करा। जिल्हा तपासणी नाका येथे आज सकाळपासून अचानक चाकरमानी वाहनांच्या रांगा खाऱ्या पाटण येथे लागल्या। सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या रांगा उभ्या आहेत। आरोग्य महसूल पोलीस यंत्रणा अगदी काटेकोरपणे आपली जबाबदारी सांभाळत सदरची परिस्थिती हाताळत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विचार करता मुंबईकर चाकरमानी कधी एकदा मुंबईमधून आपल्या गावी जायला मिळतं या आशेवर आहेत। बरेच जण मुंबईमधून निघून आलेत। या चाकरमानी वर्गाची प्रत्येक जिल्ह्याच्या तपासणी नाक्यावर तपासणी करून त्यांना पुढे पाठवलं जातं। तशीच परिस्थिती सिंधुदुर्ग तपासणी नाका खारेपाटण येथे चाकरमानी वर्गाच्या वाहनांच्या रांगास रांगा आज पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर उभ्या असलेल्या दिसल्या। जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत 150 ते 200 गाड्या या रांगेत उभ्या होत्या। या गाड्यांचे ई पास, नागरिकांचे ई पास, आधार कार्ड आणि इतर लागणारी कागदपत्र तपासणी करून तसंच आरोग्य विभागाच्या वतीने येणाऱ्या नागरिकांची थर्मल गनच्या सहाय्याने तपासणी करून त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येतोय। खारेपाटण तपासणी नाका येथे उभ्या असलेल्या वाहनांतील नागरिकांना उन्हाचा फटका बसतोय। भर उन्हात त्यांना रांगेत उभं राहावं लागतंय, त्यामुळे सर्वच नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतोय। खारेपाटणचे सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी या रांगेत उभ्या असणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांना पाणी आणि बिस्किटं दिली। सिंधुदुर्ग जिल्हा तपासणी नाका खारेपाटण येथे लागलेल्या वाहनांच्या रांगा आणि येणाऱ्या नागरिकांच्या नियंत्रणासाठी खारेपाटण तपासणी नाक्यावर असलेली आरोग्य यंत्रणा, महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा जीव दोडून आपली जबाबदारी सांभाळत आहेत आणि येणारी परिस्थिती उत्तमरित्या हाताळत आहेत। एक वाहन आहे ते पुढे सरकायला तासन तास वेळ जातो, त्यामुळे जे काही चाकरमानी आहे त्यांची सुद्धा चिडचिड होते, त्यांनाही त्रास सहन करावा लागतो आहे, उन्हाचा फटका देखील त्यांना बसतो आहे। आणि एकंदरीत आपण ह्या सगळ्याचा विचार करता जी काही जिल्हा सुरक्षा यंत्रणा आहे ती काठीकोरपणे आपलं कर्तव्य बजावत असताना दिसत आहे। आणि जिल्हा तपासणी नाक्यावर आता बघतायत तर महसूल विभाग असेल, आरोग्य विभाग असेल आणि पोलीस विभाग आहेत, अगदी काटेकोरपणे आपली जबाबदारी